आज उद्योग व्यापार जगतामध्ये आघाडीवर असलेलं गांधी कलेक्शन या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली ती आठ ऑगस्ट त्र्याऐंशी साली स्वर्गीय नवनीतलालजी पनालालजी गांधी यांनी अगदी छोट्या स्वरूपात करंजी इथं आपल्या कापड व्यवसायाला सुरुवात केली पत्नी बदामबाईजींच्या साथीनं व्यवसाय हळूहळू बाळसं धरू लागला आपल्या प्रपंचाचा गाडा हाकताना या परिवाराच्या पोटी तीन अपत्य जन्मली थोरला मुलगा धनेश मधला महावीर आणि धाकटा प्रफुल्ल मोठा मुलगा धनेश सेठ अत्यंत शांत असं व्यक्तिमत्व सर्वांना नेहमीच साथ देण्याची त्यांची वृत्ती कधीही कुठल्याही गोष्टीत नकार देण्याची त्यांची प्रवृत्तीच नाही मधले चिरंजीव महावीर सेठ यांच्यात एक कुशल व्यावसायिक दडला असल्याची चुणूक त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातच घरच्यांना दिसून आली महावीर सेठ यांनी बारावीत शिकत असतानाच म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव साली करंजी बाजार तळावर श्री सुधाकर हरिभाऊ अकोलकर यांच्याकडनं भाड्यानं गाळा घेऊन महावीर कलेक्शन नावानं दुकान सुरू केले धाकटे बंधू प्रफुल्ल सेठ यांनी रामाच्या मागं लक्ष्मणानं उभं राहावं तसं दहावीनंतर मोठ्या भावाला साथ दिली त्यांनी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला दरम्यान पंच्याण्णव साली सुरू झालेली दहा बाय बाराची दुकान दोन हजार पाच साली तीस बाय साठमध्ये परावर्तित झाली त्रिमूर्ती कलेक्शनची तीन मजली भव्य शोरूम दिमाखात उभी राहिली व्यवसायाप्रती असलेली लगन सचोटी व्यवसायाची त्यांची स्वतःचीच एक हातोटी यामुळं दुकान पंचक्रोशीत नावारूपास आली ही तीनही भावंड म्हणजेच त्रिमूर्ती म्हणून की काय आष्टी तालुक्यातील वडगाव इथं दोन हजार साली तीस बाय ऐंशीमध्ये त्रिमूर्ती कलेक्शन सुरू केलं दोन हजार सातमध्ये तिथंच त्रिमूर्ती ज्वेलर्सही सुरू झालं दोन हजार दहामध्ये करंजीमध्ये देखील ज्वेलर्सचा व्यवसाय सुरू झाला आणि याच वर्षी म्हणजेच दोन हजार दहा साली लालजींचं निर्माण झालं मातोश्री श्रीमती बदामबाईजींचं या पूर्ण व्यवसायावर लक्ष होतं वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन त्यांनी घालून दिलेले संस्कार विचार यातनं व्यवसाय भरभराटीच येऊ लागला पाहता पाहता कापड व्यवसायातनं ज्वेलरी व्यवसायात ज्वेलर्याँसायत देखील गांधी परिवारानं चांगलीच आघाडी घेतली अगदी सगळ्याच ठिकाणी स्वर्गीय नवनीत लालजी आणि बदामबाईजींचा प्रपंच बहरला होता नेक्स्ट जनरेशन देखील गांधी परिवाराचा हा व्यवसायाचा वेलू गगनावर घेऊन जात आहे करंजीमधील त्रिमूर्ती कलेक्शनची जबाबदारी वरराज संमेत आणि धनेश सेठ यांची कन्या प्रीती पाहतात तर दहावीत शिकणारा संगम हितेश हिताली स्वतः वरराज यांचा भिंगारमधील त्रिमूर्ती मॉल सुरू झाल्यानंतरचं योगदान उल्लेखनीय असंच आहे जिथे क्लॉथ आहे ज्वेलरी आहे एकूणच काय तर गांधी परिवारातील पुढची पिढी ही सुसंस्कारित तर आहेच शिवाय उत्तम रीतीनं व्यवसाय देखील सांभाळत आहेत महावीर सेठ सारखे मॅनेजमेंट गुरु आणि प्रफुल्ल सेठ यांच्यासारखा अकाउंटचा उत्तम अभ्यासक पाठीशी असल्यावर काय आपल्या व्यवसायाबरोबरच महावीर सेठना सामाजिक कार्याची भलती आवड दोन हजार दहा साली आपल्या आईवडिलांच्या एकसष्टी आणि एकात्तीच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात दोन हजाराहून अधिक जणांची उपस्थिती होती त्यांच्या प्रेमानं प्रत्येक जणाला ते आपलेसे वाटतात चार वर्षे त्यांनी ब्लड कॅम्प देखील घेतला कोरोना योद्ध्यांना प्रोत्साहित करताना त्यांनी टी शर्ट्स पुरवले सैनिकांच्या प्रती त्यांना विशेष प्रेम पुलवामा हल्ल्याप्रसंगी कॅन्डल मार्च काढून त्यांनी संवेदनाही व्यक्त केल्या होत्या आर्मीच्या फॅमिलीकरिता एक वर्ष खरेदीवर दोन टक्क्यांपर्यंत डिस्काउंटही दिलं गरजूंना शालेय साहित्य पुरवलं अशा अनेक उपक्रमातनं महावीर सेठ जनमाणसांमध्ये आपलेसे झाले आज सत्तावीस हजार ग्राहकांचा डाटा त्यांच्या संग्रही आहे या सगळ्या प्रवासादरम्यान सर्व कंपन्यांचे डीलर्स त्यांचा असलेला स्टाफ यांच्याप्रती नेहमीच ते कृतज्ञता व्यक्त करतात ग्राहकांना नेहमीच ते प्रमुख स्थान देतात लवकरच गांधी परिवाराचं नाव हे होलसेल विक्रेत्यांमध्ये गणलं जाईल आणि ती प्रोसेस एव्हाना सुरू देखील झालेली आहे आणि या निमित्तानं त्यांच्यावर विशेष स्नेह प्रेम दर्शवत आपण या ठिकाणी संमिलित झालेलो आहोत त्यांच्या पुढील सर्व वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद